ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। केएलईकडून महिलांच्या आरोग्यासाठी विशेष कार्यक्रम, डॉक्टर प्रभाकर कोरे। शहराबरोबरच ग्रामीण भागातील महिलांचे राहणीमान व आहार पद्धत बदलल्याने गर्भवती महिलांमधील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होऊ लागलं आहे। त्यासाठी महिलांनी अत्याधुनिक आहार पद्धती बाजूला करून सकस व पौष्टिक आहार सेवन केलं पाहिजे। त्यासाठी केएलई शिक्षण संस्थेने शिक्षणाबरोबरच ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यासाठी विशेष लक्ष पुरवून महिलांमधील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्यासाठी कार्यक्रम राबवण्यात येत आहे, असे प्रतिपादन केएलई शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी राज्यसभा सदस्य डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी केलं। अंकली तालुका चिकोडी येथील देवालयामध्ये बेळगाव जिल्हा पंचायत केएलई शिक्षण संस्थेच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खाते, समुदाय प्राथमिक आरोग्य केंद्र एकसंबा, अंकली, एडूर, सदलगा यांच्या संयुक्त आश्रयाखाली आयोजित केलेल्या गर्भवती महिलांमधील हिमोग्लोबिनचं प्रमाण व संशोधन कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षपदावरून डॉक्टर प्रभाकर कोरे बोलत होते। स्वागत डॉक्टर महेश कुंभार यांनी केलं। कार्यक्रमाचे उद्घाटन मिरज येथील प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सोमशेखर पाटील व प्रभाकर कोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। या समारंभात सार्वजनिक रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष कोनूर, चिकोडी सीडीपीओ दीपक काळे, डॉक्टर मंजुनाथ सोमनकर सोमनवर, डॉक्टर उमेश चरणतीमठ यासह अंकली ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील, तुकाराम पाटील, अजित उमराणे, कृष्णा किलिकत, एडूर तालुका पंचायत सदस्य पांडुरंग कोळी यांच्यासह इतर मान्यवर व अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा सेविका उपस्थित होत्या। सूत्रसंचालन निर्मला सांगावे यांनी तर आभार गीता मुळे यांनी मानले। महानकर न्यूज साठी अंकलीहून राजू कोळी।